जे पण सेंट्रल स्कीम्स असा ते हा केपे मतदारसंघात हाडपाक पूर्ण तरी प्रयत्न करतले तो हा तुमका आश्वासन सगळ्या लागून देता. आमकां खबर असा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात इतले सगळे प्रगती झाल्या ती आणि इतले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सगळे आमचे आयल्या ते. हा एकच म्हणता की जेव्हा आम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आम्ही जेव्हा हाडतात त्यांना आम्ही ऑपोजिशन करपाक जायना. किद्या एक म्हणते विकास आणि पर्यावरणाचे जे पण असा ते आम्ही राखण करपाक जाय आणि सांगातान आम्ही बरोबर मुखार हाडपाक जाय. माननीय मोदीजीन तुमकां खबर असा इतले सामके विकास सगळे केला ते तुमकां सगळे खबर असा. आणि गोयन गोयच्या हिता खातीर भारतीय जनता पार्टी भरपूर वावर करता. हांव सामाजिक क्षेत्रान असा, हांव शिक्षण क्षेत्रान असा आणि केपेचे खुबशे भुरगे जे पण असा ते आमच्या कॉलेजीन शिकतात आणि आमचे अकॅडमीनी असतात. आम्ही एक डेम्पो स्पोर्ट्स क्लब आमची अकॅडमी असा ग्रासरूट डेव्हलपमेंट. तुमचे केपेचे आमचे खुबशे प्लेयर्स असतात तातूंत आणि तातूंत आम्ही न्युट्रिशन हे पळयतात. आम्ही तातूंत तांकां ट्रेनिंगही देतात आणि त्याचे शिक्षणही तिन्ही आम्ही पळयतात आमचे डेम्पो ग्रासरूट डेव्हलपमेंट प्रोग्रामात. दुसरे म्हणते आम्ही डेम्पो स्कॉलरशिप्स आम्ही इन्स्टिट्यूट केल्या आणि लास्ट टाइम पासून आम्ही फेब्रुवारीन आम्ही ते अनाऊन्स केले. आता ऑलमोस्ट आता 50-60 वर्षां झाली आम्ही हे डेम्पो स्कॉलरशिप्स देतात आणि केपेचे खुबशे भुरगे तांकां आम्ही फायनान्शियल सपोर्टही देतात हांगा. चौथे म्हणते आम्ही रुरल स्कूल चलयतात डेम्पो विश्व ग्रामशाळा म्हणून. तातूंत आम्ही 8 स्कुलां चलयतात. जेन्ना पळय आम्ही ती हातान घेतिल्ली गव्हर्मेंटा कडल्यान तातूंत पासिंग पर्संटेज आशिल्ली 48%. पूण आतां म्हाका सामकें हे बरें दिसता तुमकां सगळ्यांक सांगपाक की ह्या इतक्या वर्सांनी आतां आमची पासिंग पर्संटेज ऑलमोस्ट 95-98% आसा. म्हणजे खरेंच आमकां बरें दिसता तुमकां सगळ्यांक हे सांगपाक. पळय सांगता प्रमाणे तुमकां पळय एक महिला पयलीच पावटी. आज पर्यंत आमकां दक्षीण गोंयांत महिला खासदार केन्नाच झाली ना. कोणीच ताका तिकीट दिल्ली असली महिला खासदार जावपाक. आतां हांगा पळयात जेन्ना पुरुष आसात दादले आसात तितल्या तेज्याकच चड बायलो आसात. पूण सदींच दादल्याकच बायलांनी मतां मारपाक पडत खासदारकीच्या इलेक्शनाक. पूण आयज पयली पावली संदी आसा बायल मनशेक मत मारपाची संदी आसा. आनी ही संदी जर कोणी दिली आसात तर आयज भाजपान दिल्ली आसा की साऊथ गोवाक आयज महिला उमेदवार आमकां दिल्ली आसा. आमी लोकांक सांगपाक आमी वचोंक जाय. उरलेले 5 दीस लोकांक सांगपाची गरज आसा की परत मोदी सरकार येवपाक जाय. 10 वर्सांत जो ह्या देशात बदल झाला तो बदल म्हणजे आम्ही म्हणटा अनेकूय देश फुडें व्हरपा खातीर आमकां परत एकदा मोदी जाय. हे सांगता आसतना हांव निवळ सांगता म्हणजे तुम्ही कंपेर करात ह्या देशात 55 वर्सां काँग्रेसीचेच सरकार असले. कोण पहिला प्रधानमंत्री असलो? कोण असलो? नेहरू. आता एकटो प्रधानमंत्री जावपाक भोवता. पहिला तुम्ही कोण? तो राहुल गांधी. तेजो नेहरू कोण? ते आजो कोण म्हणटाले गे? पणजो. तो आजो न्हू. ओके. म्हणजे पणजो पयली प्रधानमंत्री झालो, बरोबर आसा. तेज्या उपरांत कोण प्रधानमंत्री झालो? कोण ती? इंदिरा गांधी, म्हणजे तेजी आजी. हय मगे. तेज्या उपरांत कोण प्रधानमंत्री झालो? तो कोण? बापूय तेजो. आणि तेज्या उपरांत कोण झाली? कोण झाली? सोनिया गांधी. ती झाली, ती फक्त रिमोट दाबी. प्रधानमंत्री झाल्लो तो फुडें वता आनी फाटल्यान ये. ओके. ती रिमोटाचेर, म्हणजे एकट्याच्या घरान 4 पिढयो प्रधानमंत्री झाले. आणि आमच्या देशातल्या सामान्य मनशाच्या घरात टॉयलेट नसलो, गॅस नसली, उदक नसले, गावात रस्तो नसलो. इतकी वाईट परिस्थिती असली. लाखांनी गावांनी रस्तो सुद्धा नसलो साधो. म्हणजे गेली 75 वर्सां देश स्वतंत्र जाता, हांचे घर भरून इटली भरली. म्हणजे तुम्ही विचार करात, हांगासर हांच्यानी पैसे भरूनही बी थंय धाडले. आणि आमकां लोकांक साधे उदीक मेळनासले. आम्ही तरी गोंयकार भाग्यवान, आमच्या घरांनी नळ खूप बेगीन येयला. UP, BR व्हडल्या व्हडल्या राज्यांनी परिस्थिती खूप वाईट आशिल्ली. म्हणजे घर तर नाच ना. इतकी दारिद्री अवस्था देशाची कोणी करून दवरलेली? काँग्रेसीन करून दवरलेली. ते फक्त प्रत्येक फावटी कितें सांगतले? गरिबी हटाव. खरेंच गरिबी हटलेली काय कितें? काँग्रेसचे सरकार असताना कोणाच्या अकाउंटाचेर केन्ना पैसे येताले? आ, केन्नाच कोणाच्या अकाउंटाचेर येयल्या ना? आता तुझ्या अकाउंटाचेर येता मगे पैसे? कितले येता गे? 2000 रुपया येता म्हयन्याक. वर्साक कितले जाले?
24,000 रुपये झाले, बरोबर काय ना? दर महिन्यात येता. कोणी सुरू केले? कोणी सुरू केले? बीजेपीन, पर्रीकरान, कमळाच्या सरकारान, हय काय ना? भारतीय जनता पार्टीचा ग्रहदार सुरू झाली. आयल्या मग पैसे कितले आयले? 4,500 वांगडा आयल्या काय ना? 3 महिन्याच्या वांगडात पैसे येले मुगो तुका, आयल्या काय ना? मुस्लिम भयणीन सुद्धा आमच्या पैसे आयले. आम्ही डिफरन्स केला, अभिनंदन करात. आमच्या मुस्लिम भयणी सुद्धा आयच्या मिटिंगेक असा. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. काँग्रेसीन ना हिंदूंक करूंक नासले, ना मुस्लिमांक करूंक नासले, ना काँग्रेसी, ना कॅथलिकांक, कोणाकूच करूंक नासले. बेश्टेच सांगतात मतां. कोणाच्या आधाराचेर मागता? धर्माच्या आधाराचेर मतां मागतात. तू मुस्लिम, तू हिंदू, तू कॅथलिक, हे म्हणप आनी मतां मागप इतकेच त्यांचे काम. दोघा जणांच्या मदीं झगडी लावपाची आणि उरलेली मतां आपणांक घेवपाची. ना देशाचो विकास करूंक, ना मनशाचो विकास करूंक. देशात त्यांच्यानी खंयचो रस्तोय करूंक ना आनी पुलूय करूंक ना. हांव जर कंपॅरिझन चार्ट सांगूंक गेलो न्ही, फक्त 10 वर्सां त्यांचे बी डबल इंजिनचे सरकार असले. आता हांव जे म्हणटा पळय न्ही, डबल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार. 2004 ते 2014 त्यांचे एक इंजिन दिल्ली असले, एक इंजिन गोंयात असले. ती इंजिनात बंद पडलेली. बाबू गीतार झाल्या इंजिना बंद पडलेली. ऑफकोर्स ताका लागून हांव बाबूचे अभिनंदन करता. बाबू बऱ्या पार्टीक जॉईन झालो, भारतीय जनता पार्टीन. कांयच हरकत ना, मातशें चुकला. कोणाचें चुकला? तुमचेंय चुकलां आनी तेजेंय मातशें चुकलां. हांव ना, हांव एकट्याचें चुकलां म्हणचो ना, बट वेळ वचोंक ना. हांव परत एकदां सांगता, 100% बाबू परत एकदां आमदार जातलो आनी मंत्री बी जातलो, हें लक्षांत दवरा. आनी आमकां जाता तितके बेगीन ताका मंत्री आनी आमदार करपाक जाय. आनी यही समय है, सही समय है. हीच ती वेळ आसा, ही योग्य वेळ आसा. जाल्ली चूक आमकां भरून काडपाक जाय. काडूंक जाय काय नाका? भरून काडटले काय ना? आम्ही परत एकदा आमकां दाखोवन दिवपाक जाय आतां की हो मतदारसंघ बाबू बरोबर भारतीय जनता पार्टीचो आसा, बाबूच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचो आसा. काही थोड्या कार्यकर्त्यांक हांव सांगता, थोड्या जाणांक संवय जाल्ली आहा. थोडे जण थंय वयता आनी हांगा आपूण केले म्हणून सांगता. कोणी कांय करूंक ना. आमदार जे आपूण केले म्हणून सांगता पळय न्ही, हांवें दिनास्तूच हांगा केले. डेव्हलपमेंट कोण करता? आरे आमच्या केप्यांतल्या लोकांक रस्ते जाय, लायट, पयशे हांव दिता, सँक्शन हांव करता. त्याच्या खातीर करिना, तुमच्या खातीर करता, लक्षांत घेयात. म्हाका त्याच्या खातीर कित्याक करपाक जाय? घडये कदाचित आमकां जो करपाक जाय त्यांचोय प्रपोजल. तिणी जो आत्ता आमचो गणपत उलयतालो तो हॉलाचो जो विशय आहा पळय न्ही, तू 7 तारीख जायना फुडें फक्त धाडून दी बाबू कडल्यान. हांव करून घेता ते 100% करून घेता. दुसरे उरता उरलो कुमुदादीचो विशय. बरेचशे कडेन कुमुदादीन पारंपारीक रित्या घरां बांदल्या. रेगुलरायझेशन ऑफ द हाऊसीस हो विशय सुरू कोणी केला? भारतीय जनता पार्टीन केला. काँग्रेसीक कोणाचेच कायदेशीर कांयच केल्ले नाका. सगळें कितें ते बेकायदेशीर दवरून झगड्यो रावपाच्यो. आमी घरां लोकांची रेगुलरायज जावप, ताज्या उपरांत ती मागीर आपल्या हेजेर आनीक अमेंडमेंट केलो. लोकांक परत एकदा आतांय आमी मदल्या वेळार कोमुदादीतली वेगवेगळे विशय रिझॉल्व करपाचो प्रयत्न केला. बट थोडे फावटी कोमुदादीतेच लोक ताका विरोध करता. बट तूं म्हटला तें बरोबर आसा. ज्या जाग्यार आमकां जर अटॉर्नी जो तांचो आसता तो डायरेक्टली जर तांकां एनओसी दिता जाल्यार कांयच करपाक आमकां हरकत ना. आमी तेजोय विचार करता. खरें फाटलेच फावटी आमी तो विचार करताले विधानसभेन, बट येता त्या विधानसभेन कोमुदादीतले जी जी घरां जांकां, म्हणजे आमी तेजोय विचार करता. खरें फाटलेच फावटी आमी तो विचार करताले विधानसभेन, बट येता त्या विधानसभेन कोमुदादीतले जी जी घरां जांकां, म्हणजे आमी म्हणटा की कोमुदादीतली खुद्द कमिटी तांकां जर दिता आसत जाल्यार आमच्यान पॉझिटिव्हली करपाक कांयच हरकत ना. आमी ते बी विचार करता. आमकां कोणाचेंच घर मोडलेलें नाका. बऱ्या कश्टान लोकांनी घर बांदलां, आपली पळय 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 बँकेन दवरून आनी बँकेचे लोन काढून स्वतःचें घर बांदलेलें आहा. सरकाराक तें घर मोडलेलें नाका. तुमकां कित्याक सांगता हांव, मोदीजीन कालच्या भाशणांत एकूच सांगलें. कितें म्हणून? तुमी जेन्ना मोदी खातीर मतां मागोवंक वयतले तेन्ना जर कोणाची झोपडी वजा घर दिसत, म्हणजे कोणाचें मोडकें घर दिसत, जाल्यार ताका सांगात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुजें घर बांदून दिवपाची गॅरंटी मोदीची म्हणून. दनपारच्यान सुरू जाल्ल्या ह्या दौऱ्यांत वेगवेगळे कडेन 3 जाग्यांचेर मेजर मिटींग्स आमी व्हडल्यो घेतल्यो. चवथी मिटींग आज टायमा खातीर घेवपाक जमली ना, बट ज्या जाग्याचेर आमी मिटींग घेतला ते लोकांचो फाट प्रतिसाद कॉन्फिडंट हो आसा की केप्यां मतदारसंघांतल्यान आमी
5000 पेक्षा चढ लेडीज या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकलेली, कमळ जिंकलेली आणि मला खात्री असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्या म्हणजे अंडर द लिडरशिप ऑफ बाबू कवळेकर सगळे पंच सरपंच बुद्धाचे सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हंगासर काम करीत असा म्हाका पुराय विश्वास असा. ओके, फक्त आज काही ह्या फक्त ही मिटींग उरल्या ती हांव परत एकदा घेतलो जेणेकरून रिवायज केल्या उपरांत आमकां ह्या मतदारसंघातलो एक म्हणजे बरो रिजल्ट जो एक्सपेक्टेड बरो रिजल्ट आहा पयली हो पळोवपाक मेळटलो. आज लाखीतून नाकेरी आज जात्रा आशिल्ली, एक्चुली वचपाची इच्छा आशिल्ली बट योगायोगान प्रचाराच्या निमित्तान पावलो ना. सगळ्यांच्या वतीन हांगासरूच देवाक पांया पडत जात्रेचे एंडी भयता. ओव्हरऑल साऊथ गोवा, ओव्हरऑल साऊथ गोवा 100% हांवें जशें हांव माझ्या उतराचेर अजूनही कॉन्फिडंट आसा. 60,000+ मार्जिनान आमी जिंकता.